माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या समग्र या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि सुप्रिया सुळे, अभिनेते नाना पाटेकर आदींनी या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तटकरे यांच्या राजकीय सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे या दोन तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांची चौकशी सुरू आहे. न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या दोन घोटाळ्यांच्या आरोपपत्रांमध्ये अजित पवार आणि तटकरे यांची चौकशी सुरू असल्याचा उल्लेख आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणं कितपत योग्य आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोप करून विरोध करत असताना बैलगाडीतून पुरावे सादर करू तेच फडणवीस आता तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यानं सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर नक्कीच परिणाम होईल अशी भीती देखील दमानिया यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलेला आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोप करून विरोधात असताना बैलगाडीतून पुरावे म्हणून कागदपत्र सादर केली होती आणि तेच फडणवीस आता तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यानं सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर याचा परिणाम होईल अशी भीती दमानिया यांनी व्यक्त केली आहे. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची चांगली तलवार डोक्यावर असलेले माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीत 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज मुंबईमध्ये एक समारंभ होतोय आणि त्यांचं समग्र जे पुस्तक आहे म्हणजे सुनील तटकरे यांच्या वाटचालीचं एक 30 वर्ष कार्यकाळाचं एक समग्रच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची कारकीर्द जी आहे ती सांगण्यात येणार आहे. आणि याच समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असे जे कळलं जात आहे आणि त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं पुढे काय असे अनेक सवाल जे आहेत ते विचारले गेले होते. अनेक समाजसेवकांनी या संदर्भात आरोपही देखील केले होते. मात्र तटकरेंच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या समग्र या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असून आणि त्यामुळे या कार्यक्रमाला फडणवीस हे प्रमुख पाहुणे आहेत आणि तेव्हा इतरही दिग्गज नेते असतील. सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, अशा अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील. पण या सगळ्या गोष्टीनंतर एकच बोललं जात आहे की सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे म्हणजे दोन्ही जलसंपदा मंत्र्यांची चौकशी सुरू आहे. न्यायालयात सादर करणाऱ्या दोन घोटाळ्यांच्या आरोपपत्रामध्ये दोघांचाही उल्लेख आहे. मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी या तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कितपत म्हणजे राहणं योग्य आहे का अशी सुद्धा आता विचारलं जात आहे. त्यामुळे नक्कीच म्हणजे या सिंचन घोटाळ्याच्या आरोप करून अनेक वेळा विरोधात असलेल्या फडणवीसांनी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे जे आरोप जे आहेत ते विचारले की काय अशी सुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळे कुठेतरी असं म्हटलं जातं की प्रेमामध्ये आणि आता राजकारणातही सुद्धा युद्धात सुद्धा आणि राजकारणात सुद्धा सगळं काही माफ असतं ते ह्या सगळ्या गोष्टीवरून दिसू लागलेलं आहे. त्यामुळे संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री उपस्थित राहणार का हेच मात्र बघावं लागेल.